तर मुंबईमधील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी नवीन नाही. मागील 10 वर्षापासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलाय. मागील 29 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 290 लोकांचा मृत्यू झालाय तर 300 अधिक नागरिक जखमी सुद्धा झालेत. मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाणी डोंगराळ भागात आहे आणि धोकादायक म्हणून हा वर्गीकृतही केला गेलाय. या भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9,657 झोपड्यांना प्राधान्यानं स्थानांतरित करण्याची शिफारस ही मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून राज्य शासनाला करण्यात आली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली असून यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचं प्रस्तावित सुद्धा केलं होतं. मुंबईमध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये दरडी कोसळते, टेकड्या कोसळून नागरिकांचा मृत्यू होतो, परंतु दुर्दैवाने सरकार, महानगरपालिका आणि म्हाडा याकडे फक्त दुर्घटना या दृष्टिकोनातूनच पाहते. परंतु मुंबई सुधार मंडळ, जे झोपडपट्टी सुधार मंडळ आहे, म्हाडाचं एक अंग आहे, त्यांनी एक सर्वे केला होता. त्या सर्वेच्या अनुषंगाने मुंबईतील 36 पैकी 25 विधानसभेमध्ये 24,083 झोपड्या या धोकादायक त्यांनी घोषित केल्या होत्या आणि त्यामध्ये 9,757 अशा झोपड्या होत्या ज्या ताबडतोब त्यांना हटवून त्यांचं पुनर्वसन करण्याची त्यांनी शिफारस केली होती. परंतु दुर्दैवाने सरकारकडे या संपूर्ण शिफारसीकडे दुर्लक्ष केलं.